तर आता कसबा गणपतीची जी प्रतिष्ठापना आहे ते सुरू आहे. विधिवत जी पूजा आहे ती केली जाते. जवळपास 3 तासाच्या मिरवणुकीनंतर या गणेशाची स्थापना होणार आहे. कणेरी मठाचे जे महाराज आहेत त्यांच्या हस्ते ही सगळी पूजा केली जाते. आणि मानाचा पहिला गणपती जो आहे कसबा गणपती त्याची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या जल्लोषात उत्साहात या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि त्याची मोठ्या प्रमाणात जे गणेश भक्त आहेत ते सुद्धा या ठिकाणी या सगळ्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत होते. आता जी विधिवत पूजा आहे ती केली जात आहे आणि थोड्या वेळाने गणेश भक्तांसाठी संपूर्ण हे गणेशाचं दर्शन जे आहे ते खुलं केलं जाणार आहे. मात्र सकाळपासून जो उत्साह होता की कसबा गणपतीच्या पहिल्या मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीचा तो आता पुन्हा एकदा सुरू झाला आहे असं म्हणावं लागेल. कारण बाप्पा आपल्या या सिद्धटेकचं जे सिद्धिविनायक मंदिर आहे त्याची प्रतिकृती जी आहे ती या सभा मंडपात साकारण्यात आलेली आहे. आणि चांदीच्या सिंहासनावर जे आहे ते गणपती बाप्पा विराजमान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अतिशय स्वयंभू सुबक आणि सुंदर आकर्षण अशी ही मूर्ती आणि ती मूर्ती आणि आता खऱ्या अर्थाने गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे. आणि आजपासून हा गणेशाचा जो उत्सव आहे तो सर्वत्र आनंद देणारा ठरणार आहे असंच म्हणावं लागेल गुरु. आणि मोठ्या प्रमाणात पुण्यात अशा सगळ्या मिरवणुका होत आहेत. मानाच्या सुद्धा मिरवणुका होत आहेत. आत्ता पहिल्या मानाच्या गणपतीनंतर आता दुसरा तिसरा चौथा पाचवा गणपतीची सुद्धा स्थापना होणार आहे. त्यामुळे मोठा उत्साह दिवसभर पुण्यात गणेश उत्सवाचा आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात पहिल्या मानाच्या गणपतीची प्रतिष्ठापना या ठिकाणी पुण्यामध्ये होते आहे. कसबा गणपतीची प्रतिष्ठापना सुरू आहे आणि यानंतर अर्थातच पुढच्या मानाच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. तिकडनंही लाईव्ह दृश्य आपण बघत होतो. 3 तास जवळपास कसबा गणपतीची मिरवणूक निघाली आणि त्यानंतर प्रतिष्ठापना होते आहे.